महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 58व्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचं आयोजन 19 डिसेंबर रोजी पार्क मैदानावर करण्यात आलंय. सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही 58व्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचं आयोजन 19 डिसेंबर रोजी पार्क मैदानावर करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन महापौर श्री कांचना यन्नम आणि पालिका आयुक्त दीपक तावरे तसंच इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी कादर शेख यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आपण संपूर्ण शहरातील महानगरपालिका आणि खासगी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी 58वा आंतरशालेय क्रीडा महोत्सव दिनांक 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये पार्क स्टेडियम सोलापूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दिनांक 19 तारखेला माननीय महापौर, माननीय आयुक्त आणि माननीय उपमहापौर आणि इतर सर्व सन्माननीय सदस्य अधिकारी, सर्व सन्माननीय पदाधिकारी महापालिकेचे यांच्या उपस्थितीमध्ये याचा उद्घाटन सोहळा सकाळी 9 वाजता संपन्न होणार आहे. या क्रीडा प्रकारामध्ये कबड्डी, खो खो, लांब उडी, उंच उडी, 100 मीटर धावणे, 50 मीटर धावणे, कुस्ती, हॉलीबॉल यासारखे सांघिक आणि वैयक्तिक अशा विविध क्रीडा प्रकार याच्यामध्ये होणार असून याच्यामध्ये 4517 इतक्या विद्यार्थ्यांनी सहभाग याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी, विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी शहरातील सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी पण पालकांनीही या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी व्हावं असं मी प्रशासनाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आहे. या आंतरशालेय क्रीडा महोत्सवात खो खो, कबड्डी, लांब उडी, कुस्ती, हॉलीबॉल, उंच उडी, 100 मीटर धावणं आदी स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.